आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. विनाकपात ठरलेली उसाची उचल द्यावी, अन्यथा संघर्ष अटळ. खासदार राजू शेट्टी यांचा कोल्हापुरात इशारा. साखर सहसंचालक कार्यालयावर काढण्यात आला मोठा मोर्चा. साखर कारखानदार आणि सरकार संगनमतानं ऊस उत्पादक शेतकऱ्यावर दरोडा टाकत आहे असा घणाघाती आरोप खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज कोल्हापुरात खूप मोठा मोर्चा काढला आणि मोर्चाच्या माध्यमातून साखर कारखानदार आणि सरकारला जाब विचारला. मोर्चाची सुरुवात कोल्हापुरातील दसरा चौकातून झाली. CPR महाराणा प्रताप चौक, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या मार्गावरून लक्ष्मीपुरीतील साखर सहसंचालक कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा आला. मोर्चात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून आणि सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. लक्ष्मीपुरीतील परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या घोषणांमुळे दणाणून गेला. यावेळी खासदार राजू शेट्टी, भगवान काटे, प्राध्यापक जालंधर पाटील यांनी भाषणे केली. ऊस उत्पादकांना विश्वासात न घेता FRP अधिक 200 रुपये प्रतिटनाला देण्याचं ठरलं असताना 500 रुपये कपात करून 2500 रुपये देण्यात येत आहेत. हा ऊस उत्पादकांवर कारखानदार आणि सरकारनं संगणमतानं टाकलेला दरोडा आहे असा गंभीर आरोप करत कारखानदार ज्या पद्धतीनं कायदा पायदळी तुडवत आहेत, त्याचबरोबर साखर सहसंचालकांनी कोणती कारवाई केली असा जबाबही यावेळी साखर सहसंचालकांना खासदार राजू शेट्टी यांनी विचारला. तातडीनं ऊस उत्पादकांना ठरलेली रक्कम द्यावी, अन्यथा मोठा संघर्ष अटळ आहे असा गंभीर इशारा राजू शेट्टी यांनी दिला. त्यावेळी साखर कारखानदार शेतकरी नेते यांच्यामध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने एक बैठक झालेली होती आणि त्या बैठकीमध्ये या वर्षाची पहिली उचल FRP अधिक 200 द्यायचं असं ठरलेलं होतं. चर्चेअंती सगळ्यांनी तो प्रस्ताव मान्य केलेला होता. साखर कारखान्यांनी 2 महिन्यापर्यंत त्या पद्धतीनं दर 15 दिवसांनी शेतकऱ्यांचं पैसे खात्यावर जमा केले. नंतरच्या काळामध्ये साखरेचे भाव पडायला लागले आणि साखरेचे भाव पडले या कारणासाठी साखर कारखान्यांनी टनाला 500 रुपये कमी उचल द्यायला सुरुवात केली. ज्याने शेतकऱ्यांचा प्रश्न यशस्वीपणे सोडवला असं सांगून श्रेयवादाचं राजकारण केलं, गावोगावी पोस्टर केले, पोस्टरबाजी झाली, वृत्तपत्रातून जाहिरात दिल्या, ते आता चंद्रकांत पाटील गायब झालेले आहेत आणि शेतकऱ्यांना मात्र 500 रुपये कमी घ्यावं लागतं. आम्हाला हे कदापि मान्य नाही. मध्यस्थी करायची असेल तर ती मध्यस्थी निभावावी लागते. तेव्हा सरकारनं या कारखानदारांच्याकडून आम्हाला ठरल्याप्रमाणे FRP अधिक 200 रुपये पैसे पहिली उचल म्हणून मिळवून द्यावे ही सरकारची जबाबदारी आहे. या मागणीसाठी हा मोर्चा आहे. जर देणार नसाल तर इथून पुढे टोकाचा संघर्ष शेतकरी आणि सरकार यांच्यामध्ये सुरू होईल, शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यामध्ये सुरू होईल. आमचा उत्पादन खर्च काही कमी झालेला नाही, त्यामुळं आम्ही पैसे कमी घेणार नाही. त्यांना परवडत नसेल तर सरकारनं त्यांना सवलती द्याव्यात. साखरेचे भाव का पडले याचा शोध घ्यावा. साखर कारखानदार हे व्यापारी सुद्धा झालेले आहेत आणि साखर कारखानदार व्यापारी करून त्यांनी साखळी करून हे भाव पाडलेले आहेत हे आम्हाला माहिती आहेत. सरकारनं फक्त एक काम करावं, गेल्या 2 महिन्यामध्ये ज्यांनी साखर विकली आणि ज्यांनी साखर विकत घेतली त्यांची चौकशी करावी. कारण भाव पडले तरी मोठ्या प्रमाणामध्ये साखर विकली गेलेली आहे आणि ती खुल्या बाजारामध्ये आलेली नाही आणि रिटेल मार्केटमध्ये भाव आहे तसेच आहेत. याचा अर्थ काही दलालांनी काही बांधून. महानकर न्यूज साठी कोल्हापूरहून बरकतभाई पन्हाळकर.